हॅलो एवरीवन, मी डॉक्टर वर्षा झोपे आजच्या व्हिडिओमध्ये त्रिफळा चूर्णाचा काढा कसा तयार करायचा ते सांगणार आहे. त्यानंतर त्रिफळा चूर्णाचे फायदे काय हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे स्वामी समर्थ केंद्रामधून आणलेलं त्रिफळा चूर्ण मी घेतलेलं आहे. काढा बनवण्यासाठी आपल्याला एक स्पून लागणार आहे, एक ग्लासभर पाणी लागणार आहे आणि एक पातेलं लागणार आहे. आपण 2 चमचे त्रिफळाचं चूर्ण आणि 1 ग्लास पाणी या पातेल्यामध्ये ओतणार आहोत. हे चूर्ण मी आता 1/2 ग्लास होईपर्यंत गॅसवर आटवणार आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि 1/2 ग्लास होईपर्यंत ते आटवायचं आहे. वेलकम टू सुपर लाईफ फूड्स एंजल ब्लेसिंग चॅनल. प्लीज सबस्क्राईब चॅनल इफ यू लाईक द व्हिडिओ. त्रिफळाचा काढा तयार झालेला आहे. हा त्रिफळाचा काढा आठवड्यातून 3 दिवस जरी घेतला आणि असं 5 ते 6 महिने जर आपण केलं तर पूर्ण कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम नष्ट होऊ शकतो. ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास असेल तर हा काढा मदत करू शकतो. वजन ह्या काढा सतत घेतल्यामुळे कमी होण्यास मदत होते. डोळ्याच्या तक्रारी ज्या असतील, काही जणांना जर चष्मा लागलेला असेल तर चष्म्याचा नंबर कमी होण्यासाठी हा काढा मदत करतो. कॅन्सर होत नाही जर हा काढा नियमितपणे पिला तर. रक्तातील कोलेस्टेरॉल या काढ्याच्या सेवनानं कमी होण्यास मदत होते. परिणामी ब्लड प्रेशर नॉर्मल होतो. जर केस गळतीची समस्या असेल तर तोही प्रॉब्लेम या काढ्याच्या सेवनाने नष्ट होतो. आणि शरीरामध्ये जर इन्फ्लामेशन असेल तर त्या वेगवेगळ्या रोगांमध्ये, हार्ट डिसीजेस असेल किंवा बाकीचे डिसीजेस असतील, त्या ठिकाणी इन्फ्लामेशन रिॲक्शन दिसते. तर ती इन्फ्लामेशन रिॲक्शन त्रिफळाच्या काढ्यामुळे नष्ट होऊ शकते. त्याचबरोबर रक्तामध्ये असलेली शुगर, ब्लड शुगर डायबिटिक पेशंटची कमी होण्यासाठी मदत होते जर त्या व्यक्तीने नियमितपणे या काढ्याचं सेवन केलं तर. त्रिफळा काढ्याचे फायदे आपण बघितलेलेच आहे. ह्या काढा क्वांटिटी परफेक्ट घेणं त्रिफळा चूर्णाची आवश्यक असते. जरुरीपेक्षा जास्त त्रिफळाच्या पावडरची काढा बनवण्यासाठी जर उपयोग केला तर डायरिया होऊ शकतो. त्याचबरोबर ज्या महिलांना प्रेग्नन्सीच्या समस्या असतील त्यांनी डॉक्टरांना कन्सल्ट करून त्यानंतर त्रिफळा चूर्ण घेणं महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर काही लोक त्यांचं ब्लड खूप ठीक असतं, ते पातळ होण्यासाठी ते काहीतरी औषधी घेत असतात. मग अशा लोकांनी त्रिफळाचं चूर्ण घेण्याआधी डॉक्टरांना कन्सल्ट करणं आवश्यक असतं. काही लोकांचं ब्लड प्रेशर एकदम हाय असतं, त्यासाठी ते काही औषधी घेत असतात ज्या ॲलोपॅथिक असतात. मग अशा ॲलोपॅथिक औषधीचा इफेक्ट जर आपण त्रिफळा चूर्ण घेतलं तर ते इफेक्ट कमी होतो. म्हणजे आपल्याला बरं वाटायला हवं असतं तर त्रिफळा चूर्ण घेतल्यामुळे त्या ज्या रिॲक्शन्स असतात त्या स्लो होतात. म्हणून हाय ब्लड प्रेशर असेल तर त्या कंडिशनमध्ये त्रिफळा चूर्ण घेऊ नये. त्रिफळा चूर्ण ज्या लोकांना घेण्याची इच्छा नसेल काढा, तर त्यांच्यासाठी बाजारामध्ये त्रिफळाच्या कॅप्सूल्सही उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या
कंपनीचे त्रिफळाचूर्ण बाजारामध्ये उपलब्ध आहे. आपल्याकडे जे चूर्ण उपलब्ध असेल त्याचा आपण काढा करून सेवन करू शकता.